नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपल्या विद्यार्थी मित्रांनी SEBC स्पर्धेकरिता त्यांना आवश्यक असलेले कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील, त्याचबरोबर MPSC स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा इतर स्पर्धा परीक्षेमध्ये SEBC उमेदवारांनी फॉर्म फिलअप करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात याविषयी प्रश्न विचारले होते, तर त्यांची रिक्वेस्ट पूर्ण करण्याकरिता आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळे अधिकाधिक SEBC उमेदवारांना हा व्हिडिओ शेअर करायला, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सबस्क्राईब बटनच्या शेजारी असलेलं बेल बटनही क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला विविध स्पर्धा परीक्षेचे लेटेस्ट अपडेट्स आणि तुमच्या प्रश्न जे तुम्हाला जास्त संभ्रमावस्था आहे त्याचे लगेच्या लगे आन्सर मिळण्यास मदत होईल. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिला प्रश्न आपण डायरेक्टली घेऊया की जेव्हा तुम्हाला SEBC कास्ट या रिझर्वेशनचा फायदा घ्यायचा असेल तर तुमच्याकडे कोणते डॉक्युमेंट्स असावे लागतील. तर सर्वात पहिलं डॉक्युमेंट जे तुमच्याकडे असायला पाहिजे ते म्हणजे जात प्रमाणपत्र. आता यामध्ये काही उमेदवारांचा असा प्रश्न होता की 2014 जात प्रमाणपत्र आता चालेल का. तर विद्यार्थी मित्रांनो, 2014 जात प्रमाणपत्रानुसार आणि आताच्या जात प्रमाणपत्र याच्यातील आराखड्यामध्ये तफावत आहे, त्यामुळे तुम्ही नवीन जे जात प्रमाणपत्र आहे ते काढून घेतलेलं कधीही बेटर राहील. आणि जास्तीत जास्त उमेदवार हे नवीन पद्धतीचं कागदपत्र काढत आहेत, त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थी मित्रांनी नवीन पद्धतीने जे आहे तेच कास्ट सर्टिफिकेट काढून घ्यावं. त्यानंतर दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे कास्ट व्हॅलिडिटीचा. मग ज्या उमेदवारांचा कास्ट सर्टिफिकेट मिळालेला आहे त्यांना कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करता येतं, परंतु बऱ्याच ज्या नियमावली आहेत कास्ट व्हॅलिडिटीच्या त्यामुळे ते लगेच्या लगे मिळतील अशी शक्यता नाहीये. त्यामुळे ज्या उमेदवारांना सध्या कास्ट सर्टिफिकेट आहे त्यावर आधारित ते फॉर्म भरू शकतात. कास्ट रिझर्वेशनसाठी तुम्हाला उपलब्धी म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी पण आवश्यक असते, परंतु त्याकरिता तुम्हाला थोडासा कालावधी दिला जातो, त्यामुळे सध्या तरी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट काढणं हा मेन मोटो राहील. त्यानंतर अजून एक महत्वाचा प्रश्न म्हणजे कास्ट रिझर्वेशनचा फायदा घेत असताना तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर असणं गरजेचं आहे. नॉन क्रिमिलियर म्हणजे 8 लाख उत्पन्न मर्यादा तुमची वार्षिक, याच्यापेक्षा कमी तुमचं उत्पन्न असलं पाहिजे किंवा तुमच्या फॅमिली मेंबरचं उत्पन्न असलं पाहिजे, मग तुम्ही नॉन क्रिमिलियर गटामध्ये मोडता आणि त्या अनुषंगाने तुम्ही नॉन क्रिमिलियर साठीची माहिती भरून नॉन क्रिमिलियरचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं हे गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला याशिवाय जर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर नसेल आणि तुम्ही क्रिमिलियर गटामध्ये असाल तर तुम्ही ओपन समर्गात मोडता, जरी तुम्ही SEBC कास्ट सिलेक्ट केली तरी सुद्धा तुम्हाला त्याचे फायदे हे घेता येणार नाही. नंतर बऱ्याच उमेदवारांचा हा प्रश्न होता की MPSC जे फॉर्म भरतो त्यामध्ये आपण कुठे कोणता ऑप्शन सिलेक्ट करायचा. तर MPSC मध्ये SEBC जे उमेदवार फॉर्म भरत असतात त्यांनी जेव्हा नॉन क्रिमिलियर डू यू हॅव नॉन क्रिमिलियर असा प्रश्न तुम्हाला येतो तेथे तुम्हाला येस करायचं आहे. जर तुम्हाला या आरक्षित जागांचा फायदा घ्यायचा असेल आणि तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असेल तेव्हा. आणि दुसरा महत्वाचा प्रश्न डू यू हॅव कास्ट व्हॅलिडिटी असं असेल तिथे तुम्हाला, जर सध्या तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी जर तुम्हाला निघाली असेल, अर्थातच आता कास्ट सर्टिफिकेट काढण्याकरिताच बरी गर्दी आहे, तर कास्ट व्हॅलिडिटी कमीच जणांकडे असेल किंवा शक्यतो तर नाहीच असणार आहे, तर कास्ट व्हॅलिडिटीसाठी तुम्ही नो ऑप्शन करून नंतर तुम्हाला मिळालेल्या विहित कालावधीमध्ये ती कास्ट व्हॅलिडिटी घेऊ शकता आणि त्यानंतर पुढे अप्लाय करताना तुम्हाला ते उपयोगी ठरेल. अशा पद्धतीने या दोन महत्वपूर्ण बाबी तुम्हाला फॉर्म फिलअप करताना लक्षात ठेवायच्यात. त्याचबरोबर MPSC फॉर्म भरताना तुम्हाला हॉबीचा कॉलम मध्ये सुद्धा काही ना काही तुमची जी हॉबी आहे त्या अनुषंगाने माहिती ही फिलअप करणं गरजेचं आहे. त्याबरोबर विद्यार्थी मित्रांनो, या स्पर्धा परीक्षेसंदर्भात किंवा इतर विविध स्पर्धा परीक्षेसंबंधात तुमच्या काही अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये शेअर करायच्या, त्यावर आपण सोल्युशन शोधण्याचा नक्की प्रयत्न करू. जी माहिती आपल्याला माहीत नाही ती ज्या व्यक्तींना माहिती आहे, जाणकार व्यक्तींना, त्यांच्याकडून मिळवण्याचा नक्की प्रयत्न करू. कारण सध्या सगळं अपडेट होत राहतं रोजच्या रोज, रेग्युलरली नियमावली ही बदलत राहते विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे नियमावली अपडेटसाठी सुद्धा विविध ठिकाणाहून सोर्सेसहून आम्हाला ती माहिती मिळवावी लागते, त्यामुळे थोडासा वेळ लागतो ती माहिती तुम्ही विचारल्यावर लगेच तुम्हाला शेअर करण्याकरिता, कारण ती रिचेक सुद्धा करावी लागते की ती योग्य आहे का. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, थोडा वेळ लागला तरी त्याबद्दल क्षमस्व आणि तुमच्या अडचणी मात्र कमेंट